तो कईचा स्पर्श होत पाखराचा वाट चालताच ख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबर्या पलाड शोधते खुणा सुखाचा गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी रास रंगात भिजते अनक्षण ते केशरी मध्या छपकुलीचं नाव काय ठेवायचं ठरवलंय? अरे ठरवलं असलं तरी मला कोणी सांगणार आहे का? या घरामध्ये आमची किंमत आहे कुठे? तुला मी काय सांगितलंय, आपण आता गप्प राहायचं, गप्प। तू तुझ्या रागावर कंट्रोल ठेवायचा। काय कसं गप्प राहू? या केदारने एका माणसाचा जीव घेतलाय आणि तुम्हाला गप्प राहायला सांगतोयस? पुन्हा तेच, आता 5 मिनिट तरी एकही शब्द बोलायचा नाही। 5 मिनिट काम करायला लाग। बरे बाबा, तू म्हणतोस ना तर राहतो गप्प। दारू खूप भूक लागली रे, सकाळपासून काही खाल्लं नाहीये। काय असं कसं? अरे मीच तर 2 उपमा खाल्ला आणि तुला दिलं नाही। असं होणारच नाही। असं नाही रे, म्हणजे सीमा 2 घेऊन आली होती खायला। हा मग पण तेवढ्यात केदार आला आणि मला असं काहीतरी खाणाखुणा करून दाखवायला लागला। माझी इच्छाच मेली रे। अरे तू कशाला केदारच्या मागे लागलायस? तू सुधारणार आहेस की नाही? मला जीवानिशी मारेल ना तो, तेव्हा तुमचे डोळे उघडतील। मध्या तुझ्या पोटात कावळे ओढायला लागल्यानंतर तू अस्वस्थ होतोस, तोल जातो, काय वाटेल ते बोलायला लागतोस तू। थांब, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो। हा तू इथे शांत राहा, काही गडबड करू नकोस। हा तोल जातो म्हणे? अरे तोल माझा नाही, तोल त्या केदारचा केलाय। मूर्ख बनवतोय, फसवतोय सगळ्यांना। मी बडबडतोय, अरे माझी अवस्था कुणी काय? दादा काय बडबड चालली? तुझ्यामुळे माझी अवस्था झाली। चला लाग इथून, चला लाग। माझ्यामुळे मी काय केलं? तू माझ्या डोळ्यासमोर नकोस मला। गेट आउट। चिडताय काय एवढे आणि असे मागे मागे काय होत आहे? माझ्या हातात फक्त चहा आहे, चहा, खंजीर, चाकू, सुरा असं काही नाही। ते सुद्धा आणशील एक दिवशी मारायला मला? तुझा काही नेम नाही, तू जा इथून नाही तर मारीन तुला मी। आणि नंतर पण आता माझ्यात चहा तर प्या। नको आहे मला, घ्या ना थोडा। मला नको आहे। चला लागे तू जाऊ। हो जा, ठीक आहे जातो। नाही ग सीमा वहिनी, भूक लागली म्हणत होते ना, म्हणून मी माझ्या कपातलं त्यांना 2 घट प्या म्हंटल। तर बघ ना माझ्या अंगावर बघ ना सीमा वहिनी कसे बोलतात मला। डोकंच फरकटणार आहे आता।
मारकणना यातलं काही कळायला नको. नाही सहन होत आता, नाही सहन होत. हाँ बोल सौरभ, काय रे कसा आहेस, कुठे आहेस? हो मी बरा आहे. केदार, केदार मला तुला ताबडतोब भेटायचंय. का रे, कुठे घरी भेटू? नाही घरी नको, बाहेर. का काय झालं? ते सांगेन मी तुला भेटलं, पण खूप महत्वाचं काम आहे केदार. नक्की भेट. ओके ओके भेटतो, पण कुठे भेटायचं? कॅरम क्लब वर भेट, वाट बघतो. ओके येतो मी. सौरभ येऊन तर नाही गेला ना? मानस, बस मी आले. माझी नजर चुकू नकोस राधा, मला आपल्या तिघांचंही नातं सुरळीत झालेलं पाहायचंय. प्लीज प्लीज मला बोलू दे. हा खूप डिफिकल्ट आहे, पण मला आज बोलायचं तुझ्याशी. राधा, राधा, ज्या क्षणाला मी तुला सई मॅम बरोबर हॉस्पिटलमध्ये पाहिलं होतं ना, खरं तर त्या क्षणालाच मी तुझ्या प्रेमात पडलो. मग हळूहळू आपली मैत्री झाली. पण राधा, मी तुला ते जाणवू दिलं नव्हतं कधीच, कारण मे बी कुठेतरी अंतर्मनात मला कळलं होतं की तुझ्या मनात माझ्यासाठी फक्त एक मैत्रीचं नातं आहे. राधा राधा, मी तुझ्या भावनांचा आदर केला, माझ्या फिलिंग्स मनातच ठेवले, पण राधा रियाला ते जाणवलं. कारण राधा, मी खरंच खूप उत्कटपणे तुझ्यावरती प्रेम करत होतो ग. बट आय होप तू हे समजू शकतेस की मी रियाशी लग्न केलं आणि मनाचं एक दार कायमचं बंद केलं. राधा बिलीव मी, मी रियावरच प्रेम करतो. राधा मी सगळे प्रयत्न करेन तिला सुखी करण्याचे. बिलीव मी राधा, प्लीज प्लीज बिलीव मी. राधा कळतंय ना तुला? हो आलेच मी. माझे मिस्टर आलेत. सौरभ नाही. ओके. आणि हो, त्यांना अवजाव करायचं, सर म्हणायचं, सौरभ नाही. येस मॅम, आय एम सॉरी. बोल राधा. हॅलो सौरभ, का नाही आलास तू हॉस्पिटलमध्ये? नाही अगं, जरा काम होतं, ते करतो आणि येतो लगेच. नाही नाही नको, मी थोड्या तिकडनं निघतीये, आपल्याला शॉपिंग करायचंय ना. आणि तुझं काम झालं की शॉपर्स प्लाझाला ये, आपण तिकडेच डिरेक्टली भेटू. ओके ओके. सौरभ मी खूप एक्साइटेड आहे,
आज आपण आपल्या घरी जाणार आहोत. हो. ओके, सी यू देन. बाय. सी यू. बाय. काय रे, बोलवलंस अचानक? तुझा भाऊ दिसायला गोरा कोमटाय, पण त्याच्या आतमध्ये राक्षस दडलाय. राक्षस एका भल्या माणसाला इंजेक्शन देऊन शांतपणे त्याला गाडीत ठेवून गाडी दरी मध्ये ढकलून दिली त्याने. काय काय झालं, असा का बघतोयस? काय झालं पण? माझा मोठा भाऊ असूनही मारतोय तुला. का केलंस असं? का केलंस? का मारलंस मितालीच्या बाबांना? सौरभ, अरे मी असं माझ्या डोळ्यांनी पाहिलंय मी केदार. सदानंद कोंबेरनी त्याच्या मोबाईलवर शूट केलंय सगळं. शूट केलंय. हॅलो. अरे ममा, तुम्ही? हा कुठला नंबर आहे? अच्छा अच्छा, बदललात का? ओके ओके. कशी आहे राणी? हा काय, कधी ऍडमिट केलं? नाही मला मला नीट सांगा, काय झालं नक्की? ओ माय गॉड. ममा तुम्ही काळजी नका करू. हा हो, मी लगेचच येतो. जरा फोन दे तिला, मला बोलायचं तिच्याशी. ओके ममा, मी सांगितलं ना, प्लीज तुम्ही काळजी नका करू. तुम्ही फक्त एक काम करा, त्या डॉक्टरांचा नंबर मला टेक्स्ट करा जरा, मी बोलतो त्यांच्याशी. हा आणि इकडेही माझ्या ओळखीचे एक डॉक्टर आहे, डॉक्टर मेहता म्हणून, त्यांनाही कन्सल्ट करतो मी. हो ताबडतोब निघतो, अर्लिएस्ट फ्लाइट पकडून मी निघतोय, पण प्लीज तुम्ही काळजी करू नका. आणि समजा तोपर्यंत जर ती शुद्धीवर आलीच ना, तर मला ताबडतोब फोन करा. आय वॉन्ट टॉक टू. ओके मामा. हो हो हो, या मी फ्लाइटचे सगळे डिटेल्स कळवतो तुम्हाला बुकिंग झालं. ओके मामा, बाय, टेक केअर, बाय. सीमा, ऐकलंय मी सगळं. काय झालंय राणीला? नक्की काय झालंय कल्पना नाही. 2 दिवसांपूर्वी अचानक तिच्या पोटात दुखायला लागलं, म्हणजे खूप कळायला लागल्या, आणि ती अनकॉन्शियसच झाली. अजूनही शुद्धीवर नाही आली ती. मला निघावं लागेल ताबडतोब सीमा. मी तुम्हाला कधीच चढवलेलं नाहीये. गेली 11 वर्ष मी तरी कुठे शुद्धीवर आहे मार्कंड. हाय. अगे हे काय एवढं सामान, इकडे तिकडे दे. अवली बरं झालं तू आलास. हो हो. सौरभ कुठे आहे? अरे तो मला भेटणार होता शॉपर्स प्लाझाला, पण तू आलाच नाही तिथे. हो हो, मला वाटलं की हे सामान उचलायला मला तू बोलवलेस. हॅलो राधा, काय
राहुली सौरभचं काही बिनसलंय का रे? नाही मी, पण तुला कसं वाटतंय? चल सांगते तुला. ओके. अरे सौरभ, मला कळलंच नाही रे काय झालं. काय झालं, मिताली बाप आपल्या घरी आला होता, तो वाटेल ते बोलायला लागला रे सीमा वहिनीला, आणि मार्कंडादाला वाटेल ते शिव्या घालायला लागला. मी खळबळून सांगितलं की मी मितालीशी लग्न करायला तयार आहे, पण ऐकेच ना रे तो. काय काय वाटेल ते बोलला, सीमा वहिनीला उचलून काही मार्कंडादाला मारून टाकी वगैरे. म्हणून मारलं तू त्यांना? म्हणून मारलं त्यांना? सांग ना, खरंच बोलले ते असं? खरंच बोलले ते असं? केदार एक मिनिट, मी ओळखत होतो त्यांना. तो माणूस या पातळीला घसरणं कधीही शक्य नाही. कळतंय तुला तू काय केलंय? कळतंय तुला? एका माणसाचा खून केलास तू, खून केलास तू केदार. सौरभ, सौरभ, अरे मला कळलंच नाही रे तिरी मिरीत मी काय केलं ते. सौरभ खरंच वाचव रे मला. सौरभ कसा वाचू केदार, कसा वाचू? सदानंद कुबेरचा फास माझ्या गळ्याभोवती पडलाय. आता त्याला हात जरी लावला ना तरी त्याच्याकडचा पुरावा तो पोलिसात देईल. तू पूर्ण अडकलायस केदार, तू पूर्ण अडकलाय. मला खरंच कळत नाही मी काय करू. ऐक ना केदार, मी धड तुला वाचवू शकत नाही, धड त्याला काही करू शकत नाही. सौरभ, सौरभ, सौरभ प्लीज, प्लीज सौरभ प्लीज. मी पाया पडतो तुझ्या. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, तुला तुला आईची शपथ आहे, तुला सीमा वहिनीची शपथ आहे. प्लीज प्लीज घरी काही सांगू नकोस रे, प्लीज राधाला काही सांगू नकोस. तू असं काही केलंस ना तर मला जेलमध्ये जायला लागेल. त्याआधी मी मला स्वतःला संपवलेलं असेल. राधा, तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस, काही होणार नाहीये. बिलकुल तू बस इथे पहिल्यांदा. तुला पाणी पाहिजे का? नाही नको. मला काय वाटतं राधा, तो सदानंद कुबेर नावाचा माणूस आम्हाला मध्यंतरी भेटला होता, त्याचं काही लफड नसेल ना? हे सोवऱ्या आले की त्याला विचारूयात आपण. अरे पण आहे कुठे तो? तासाभरात आम्हाला निघायचंय, छकुलीचा बारसा आहे आज. पण हा मॅम, एव्हरीथिंग ओके? हो हो, हॉस्पिटलमध्ये एव्हरीथिंग इज ओके. पण राधा, तू जर बारशाला गेलीस तर तिथे मात्र गडबड होईल. पण मॅम मी ऐक, तू राधा ऐक, मी सीमाला फोन केला होता, म्हणजे तिला समजवण्याचा प्रयत्न केला मी, पण तिचा नूर काही मला ठीक दिसला नाही. राधा, तिने मला स्पष्टच सांगितलं की राधा जर इथे आली तर तिचा अपमानच होईल. मग कशाला जातेस ना तू? म्हणजे सौरभला जाऊ दे, तू नको जाऊस. नाही मॅम, मला बोलवल्याने असं म्हटल्यावर तू एकटा नाही जाणार. आणि ही खूप चांगली संधी आहे घरी जायची, आणि त्यातूनही मी सौरभला एकटा नाही जाऊन देणार आहे. सध्या त्याचं काहीतरी बिनसलंय.